छत्रपतींचा विचार म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीईटी घोटाळ्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। या घोटाळ्यात मंत्री आमदार आणि अधिकाऱ्यांची मुले असल्याने कारवाईला उशीर होतोय असा आरोप अजित पवार यांनी केला। तारांकित प्रश्नातील मंत्र्यांसह आमदारांशी संबंधित भाग वगळल्याने अजित पवार आक्रमक झालेले बघायला मिळाले। झी 24 तासनच हा घोटाळा उघडकीस आणलेला होता। हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यामुळे चर्चा करू शकत नाही, पण आमच्या विभागाकडून सहकार्य केले जाईल अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। टीईटी परीक्षेत एकूण उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मध्ये गुण वाढवल्यामुळे व बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून झालेल्या उमेदवारांची संख्या किती, यामध्ये आताच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्री, आता सभागृहामध्ये असणारे काही आमदार किंवा शिक्षण विभागामध्ये काम करणारे काही अधिकारी आणि कर्मचारी यांची मुलं आणि नातेवाईक यांची संख्या किती, ही माहिती सभागृहाला मिळेल का? स्टे दिलेला आहे हायकोर्टाने, त्याच्यामुळे सध्या ही मॅटर सबज्युडिस आहे, परंतु यातल्या बहुतांश लोकांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन या संदर्भातली कारवाई सुरू आहे। कोर्टाने पोलीस तपासाला कुठलाही स्टे दिलेला नाही आणि सध्या ही मॅटर सबज्युडिस आहे। त्याला माझी विनंती अशी आहे की सबज्युडिस असल्यामुळे आपण या ठिकाणी त्याची चर्चा करू शकत नाही, तर आपण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की याचा निकाल लागेपर्यंत आणि दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांच्या चौकशीला कुठलाही स्टे नसल्यामुळे ती चौकशी चालू आहे, त्याला पूर्ण सहकार्य हे आमचं डिपार्टमेंट देतं।